देवळाली कॅम्पच्या सह्याद्री नगरलगतच गावंडे मेळ्यामध्ये गुरुवारी 11 एप्रिलला रात्रीच्या दरम्यान 2 बिबटे मुक्त संचार करीत असल्याचं दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झालं. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नाशिकच्या वनविभागानं या भागात त्वरित पिंजरा लावून बिबट्यांना स्थलांतरित करावं अशी मागणी विठ्ठल गावंडे, वैशाली गावडे, रुपाली दळवी, शोभा निसाळ, सुवर्णा जाधव यांनी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. यापूर्वी रुपाली निसाळ यांच्या घराबाहेरच्या अंगणातून त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला झाला असून बिबट्यानं त्याला भक्ष्य बनवलं होतं. देवळाली कॅम्प भागामध्ये सह्याद्रीनगरच्या गावंडे मेळ्यात विठ्ठल गावंडे, वैशाली गावंडे यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा हा थरारक हल्ला कैद झाला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती, त्यामुळे परिसरातील रहिवाशी धास्तावले होते. त्यानंतर वनविभागानं या ठिकाणी पिंजरा देखील लावला होता, मात्र बिबट्यानं पिंजऱ्याला हुलकावणी दिली आणि 8 महिन्यांपूर्वीच गावंडे मळ्यात एका 4 वर्षाचा नरबिबट्या विभागानं पिंजरा लावून रेस्क्यू करून नेला. यात पुन्हा 2 बिबटे परिसरात संचार करीत असल्याचं बघायला मिळतं आहे. बिबट्यांना लवकरात लवकर रेस्क्यू करून नेण्यात यावं अशी मागणी परिसरातील विठ्ठल गावंडे, शोभा निसाळ, वैशाली गावंडे, शांता गावंडे, सुवर्णा जाधव, रुपाली दळवी, दीपाली कांडेकर, संगीता उफाळे, आशा राव, छाया कांडेकर, प्रिया कांडेकर, विठ्ठल गावंडे, रमेश दळवी, अंकुश गावंडे यांनी केली आहे. घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात शेतकरी वस्ती असल्यानं पाळीव कोंबड्या, शेळ्या, पाळीव श्वान आणि इतर जनावरे असल्यानं भक्ष्याच्या शोधात बिबट्या या परिसरात पुन्हा पुन्हा येतोय, त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.